going to learn English grammar. Figure of speech. आपण काही वेळेमध्ये पाहत आलो आहे त्याचे टाईप. आज आपण नवीन टाईप पाहणार आहोत. कुठले पाहूया? वेळ न घालवता क्लायमॅक्स पाहूया. क्लायमॅक्स हा कुठला अलंकार आहे? या अलंकाराला म्हणतात रसो कर्ष अलंकार, रसोत्कर्ष अलंकार. मराठीमध्ये थोडा हा अवघड वाटेल. रसोत्कर्ष अलंकार म्हणजे क्लायमॅक्स. आता म्हणजे काय असतो, कसा ओळखायचा? सपोज मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेते. ग्रेट वाईड ब्युटिफुल वंडरफुल वर्ड पहा. इथं सेंटेन्स बघितलं की कधी कोणाची तरी स्तुती केल्यासारखे दिसते. ओके, ग्रेट वाईड ब्युटिफुल वंडरफुल वर्ड्स. वर्ड कसं आहे? ग्रेट आहे, वाईड आहे, ब्युटिफुल आहे, वंडरफुल आहे. म्हणजे आपल्या ज्या कल्पना आहेत ना सगळ्या, वाईड ब्युटिफुल वंडरफुल, प्रत्येकाचं वेगवेगळ्या कल्पना असतात वर्ड लाईफ. पण इथे सांगितलं सुंदर आहे, खूप छान आहे, वाईड आहे, खूप मोठे आहे, असं सांगितलंय. म्हणजे कल्पना ह्या काय केलंय त्यांनी, एका क्रमाने मांडल्यात. कल्पना काय केलं त्यांनी, क्रमाने मांडल्यात. म्हणजे वर्ड बघा, इथे कशाचं स्तुती आहे सगळी वर्डची. वर्ड कसं आहे? ग्रेट वाईड ब्युटिफुल वंडरफुल. म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात, आपल्याला एखाद्या विषयी जे काही वाटत असतं ते एका क्रमाने मांडणं किंवा चढत्या क्रमाने मांडणं असं म्हणलं तरी चालतं. की पहिल्यांदा थोडी स्तुती करायची, पण जास्त करायचं. पहा, वाईट मोठं आहे, ब्युटिफुल सुंदर आहे, वंडरफुल आहे, खूप छान आहे, काय वर्ल्ड आहे. म्हणजे याला काय करायचं? क्लायमॅक्स अलंकार कशाला म्हणतात? तर या अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचं जे महत्व सांगितलेलं असतं किंवा एखाद्या गोष्टीला जे आपण कल्पना केली असते तेव्हा त्याचे महत्व सांगताना आपण कल्पना करून त्याचं महत्व आपण पुट करतो. पण कसं? चढत्या क्रमानं, थोडस पहिल्यांदा नाव द्यायचं, परत थोडस थोडस घ्या, आपण त्याला म्हणायचं क्लायमॅक्स. म्हणजे रसोत्कर्ष अलंकार. याला कुठल्याही गोष्टीला एखाद्या गोष्टीची स्तुती असेल किंवा कल्पना असेल, आपल्या मनातल्या ज्या कल्पना असतात त्या आपल्या कशा मांडायच्यात, वन बाय वन मांडायच्यात, त्याला म्हणायचं क्लायमॅक्स. फिगर ऑफ स्पीच पहा. सेकंड येते लँड of our birth, land of our birth, our faith, our pride. पाहिलं पण तेच केले. तुम्हाला वाचली ती समजून येईल की जसं आपण सिव्हिल मध्ये वाचत लाईक असते नसते, तसं याच्यामध्ये काय करायचं? लँड ऑफ अवर बर्थ, लँड आहे तशी आपल्या जन्माची, अवर फेथ आपला विश्वास आणि आपलं प्राईड हे सगळं कोण आहे? ही लँड आहे. ओके, म्हणजेच इथं पण तेच केलं. आपल्याला महत्व ह्याच्याबद्दल जे आपल्याला महत्व वाटतं, आपल्याला कल्पना वाटते, त्या सगळ्या कशा केल्या? आपल्याला एका क्रमाने पुट केलेल्या असतात, त्याला म्हणायचं क्लायमॅक्स. ओके, अजून एखादं आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर दॅट शी वॉज पहा, यांच्यासारखंच आलं पाहिजे आपलं. याला कसं केलेलं आहे? आपल्या कल्पना क्रमाने पुट केल्या, त्याचसारखे आपलं सेंटेन्स आलं पाहिजे. दॅट शी वॉज द रूड. आता इथे काय केलंय? दॅट शी वॉज, ती कशी आहे? रूड वन. कशी आहे ती? रूड वन आहे. द इनग्रेड, सॉरी इनग्रेड आहे. कशी आहे? रूड आहे, इनग्रेड आहे, आणि ती कशी आहे? थीफ आहे. म्हणजे दॅट शी वॉज द रूड, रूड आहे, रूड the one ingrate आणि thief. म्हणजे इथं पण काय केलेले? प्रत्येक गोष्टीचे त्यांना वाटते, प्रत्येकाला कुठल्या प्रत्येकाला जे वाटतात कल्पना येतात, महत्व वाटते त्या गोष्टीचं, त्या महत्व जे त्यांनी वर्ड मध्ये ठेवायचं असतं, सांगायचं असतं, ते कसं केलेलं असतं? त्यांनी एका क्रमाने पुट केलेलं असतं सेंटेन्स मध्ये, त्यालाच म्हणायचं क्लायमॅक्स अलंकार. म्हणजे रसोत्कर्ष अलंकार. ओके, मराठीमध्ये थोडस याचा उच्चार हार वाटतो, पण तुम्हाला समजलं असेल की एखाद्या बद्दलची स्तुती असेल किंवा महत्व असेल ते काय केलेलं असतं, त्या सेंटेन्स मध्ये लिहिलेलं असतं. वन बाय वन म्हणलं तरी चालतंय. नेक्स्ट पाहणार आहोत आपण परश, म्हणजेच आपण त्याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफ. याला म्हणायचं परश. मग याच्यामध्ये काय असतं? एक्झाम्पल घेऊनच सांगते. द फादर इन heaven who lovest all, जे सगळ्यांना आवडतात. पहा, मृत किंवा
इन हेवन हु लवेस्ट ऑल. फादर इन हेवन खरंच आहे ते असं नाही, पण हे कल्पना आहे. ही सगळं काय आहे, कल्पना आहे. कल्पना कुठली असू शकते, मानवकृत असू शकते, मृत व्यक्तीची असू शकते, कुणाची असू शकते. मग कल्पना म्हणलं की परोक्ष फिगर ऑफ स्पीच. म्हणजे यामध्ये सांगितलेलं काय, फादर इन हेवन बघा खरंच आहे ते म्हणजे एखाद्याचे बेबी असू शकतात, एखाद्याला नसेल तर आपण ते बनवू शकतो. पण त्या हु लवेस्ट ऑल ते सगळ्यात प्रेम आहे. म्हणजे त्यांचं जर प्रेम भेटलं, वडिलांचं प्रेम भेटलं की आपल्याला कसं वाटतं, मस्त. म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही, एकदम स्वर्गासारखं फील होतं असं. म्हणजे हे सगळ्या कल्पना आहेत, ह्या कल्पना कशा केल्या, त्यांनी कल्पनेतून ते सांगताय, त्यांना काय वाटतं, त्यांना संबोधून बोललं जातं. हे फादरला संबोधून बोललं जातं, फादर इन हेवन हु लवेस्ट ऑल. पाहूया अजून एक सेंटेन्स घेते. प्लीज प्लीज हेल्प, प्लीज हेल्प कीप इट सेफ ओ गॉड. पहा आता इथे काय कल्पना कशी आहे, प्लीज हेल्प कीप इट सेफ, कृपया मदत करा मला, कीप इट सेफ, सेफ ठेवा. ओ गॉड, कुणाला देवाला म्हणले हे, खरंच आता देव येणार आहे का लगेच, नाही पण आपली शक्ती असते, मला ताकद असते की आपण काय करतोय. प्लीज हेल्प कीप इट सेफ ओ गॉड, गॉड काय कर, मदत कर मला, मला सेफ ठेव, यासाठी आपण देवाला काय करतोय, देवाला संबोधून बोललं जातंय. म्हणजे हे सुद्धा एक काय झालं, ॲपोस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच. अजून एक सेंटेन्स तुम्हाला समजून येईल, आय ट्रिम्बल टू थिंक, आय ट्रिम्बल टू थिंक ऑफ यू वर्ड ऍट ऑल. पहा यामध्ये पण ते झालेले काय, आय ट्रिम्बल टू थिंक ऑफ यू वर्ड ऍट ऑल. प्रत्येक सेंटेन्स मध्ये जर आपण थोडस रिलेशन करून रीडिंग केलं तर आपल्याला समजून येतं की इथं काय केलेलं आहे. एखादी अनुपस्थित वस्तू असेल, व्यक्ती असेल, मानवकृत एखादी कल्पना असेल, त्याला काय केलेले, प्रत्यक्ष मानून संबोधून बोललेलं असतं. आता देव, देव प्रत्यक्ष असं येतो का, नाही, आपण त्याला मानलेलं आहे, आपण संबोधलेलं आहे, त्याला मानून असं बोलते. इथे पण असं आय ट्रिम्बल टू थिंक ऑफ यू वर्ल्ड ऍट ऑल. ओके यामध्ये पण तेच आहे, यामध्ये पण तेच आहे, फादर इज अ हेवन हु लवेस्ट ऑल. अशा पद्धतीने तुम्हाला असं जर सेंटेन्स असेल, कल्पना केलेलं असेल, त्याबद्दल संबोधून काहीतरी बोललेलं असेल, कल्पना थ्रू बोललेलं असेल, तर त्याला आपण काय म्हणाल, ॲपोस्ट्रॉफ. किंवा एखाद्या गोष्टीचं खूप काही त्याला आपण त्याला काय म्हणते स्तुती करायची असेल, त्याला आपण काय केलं, एका क्रमाने एखाद्या सेंटेन्समध्ये पुट केलं तर त्याला म्हणायचं क्लायमॅक्स अलंकार. असे आज आपण दोन अलंकार पाहिले आहेत, ॲपोस्ट्रॉफ आणि क्लायमॅक्स. बाकीचे अलंकार आपण पाहिलेले आहेत, त्याचं पण मी तुम्हाला लिंक पडल्यास आय बटनवर देते. आणि तुम्हाला एंडला पण हे व्हिडिओ पाहायला भेटतील, ते जर पाहिलं तर तुमचे सगळे अलंकार परफेक्ट होऊन जातील. वन बाय वन तुमच्या सिलेबसला वन वन ॲड होणारच आहे, पण त्याला तुम्ही शॉर्ट ट्रिक्सनं आणि परफेक्ट कसं जाल बाय युझिंग दिस व्हिडिओ. ओके चला, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत चला, व्हिडिओला लाईक करत चला, आणि शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके थँक्यू.